नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुसळकर सर्स अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा TCS पॅटर्ननुसार इंग्रजी व्याकरण या घटकाची तयारी आपण करत आहोत. गेल्या काही दिवसांपासून आपला उदंड प्रतिसाद बघता परत एकदा नव्याने मी या ठिकाणी नवीन व्हिडिओ आपल्या समोर या ठिकाणी घेऊन येत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लवकरच TCS मार्फत जिल्हा परिषद, शिक्षक अभियोग्यता किंवा इतर सरळ सेवा पदांची भरती प्रक्रिया लवकरच महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने ही सिरीज आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. चला तर मग आपण आजच्या या व्हिडिओला परत एकदा सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 16 आजच्या सेशनचा पहिला आपल्याला ठिकाणी प्रश्न सर्वांना स्क्रीनवरती या ठिकाणी दिसतोय. सो ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. सुरुवातीचाच प्रश्न आपल्याला पॅराजंबल या टॉपिकवरती या ठिकाणी विचारलेला आहे. सो पॅराजम्बलिंग या पॅटर्नवरचा हा प्रश्न आपल्याला ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. आउट ऑफ द फोर ऑप्शन गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस टू फॉर्म सेंटेन्स दिलेले आहे चार आणि त्यामध्ये आपल्याला PQRS हे जे सेंटेन्स दिलेले आहे त्याचा योग्य क्रम ऑर्डर आपल्याला ठिकाणी लावायचे आहे. तर पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. ओके, जस्ट 1 मिनिट, मी थोडासा प्रश्न झूम करतो. ओके, चला ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला द्यायचं आहे. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. आउट ऑफ द फोर ऑप्शन गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म कोहेरेंट पॅरेग्राफ. पॅरेग्राफ आपल्याला तयार करायचा आहे. PQRS हे सेंटेन्स दिलेले आहे आणि या चार सेंटेन्सेस पासून आपल्याला पुढील पैकी ज्या सेंटेन्समध्ये ज्या ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी पॅरेग्राफची रचना जी ऑर्डर आहे सेंटेन्सची जी राईट्स दिसते तो पर्याय क्रमांक तुम्हाला शोधायचा आहे. RQPS, PQRS, QPSR, PSRQ. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? सुरुवातीचाच प्रश्न पॅराजंबल या पॅटर्नवरचा आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. चला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला ठिकाणी मिळते. पर्याय क्रमांक जो काही आहे लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. ओके, ऑप्शन क्रमांक 2 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. PQRS हे आपल्या ठिकाणी राईट आन्सर मिळते. सोपा प्रश्न होता. नाव अ डेज मोस्ट ऑफ टीनेजर्स रिमेन बिझी इन TV अँड कॉम्प्युटर गेम्स. दे हार्डली इन्वॉल्व देमसेल्फ इन एनी सॉर्ट ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. ऍज अ रिझल्ट दे बिकम ऑबेस, ॲनेमिक अँड डायबेटिक. फिजिकल एक्झरसाइज इज द ओनली वे टू कीप देम सेफ फ्रॉम दीज अलाइनमेंट्स. तर आपल्याला हाच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी राईट मिळतो पर्याय क्रमांक 2. PQRS मध्येच आपल्याला ठिकाणी सेंटेन्सचा करेक्ट ऑर्डर या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आणि इझी होता हा प्रश्न सगळ्यांच्या लक्षात येईल की सेंटेन्स जर तुम्ही रीड केल्यानंतर तुम्हाला ठिकाणी करेक्ट ऑर्डर केवळ पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसते. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा मित्रांनो आजच्या सेशनचा. क्वेश्चन नंबर 17 आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवरती दिसत असेल. नॅरेशनवरचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला या ठिकाणी दिलेल्या सेंटेन्स इनडायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना दिलेली आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. आय ऑर्डर हर नॉट टू स्पीक वाईल आय एम टीचिंग. आय ऑर्डर हर नॉट टू स्पीक वाईल आय एम टीचिंग. या सेंटेन्सचं दिलेलं विधान इनडायरेक्ट स्वरूपाचं आहे आणि ते तुम्हाला डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? आय टोल्ड हर नो स्पीकिंग व्हाईल आय एम टीचिंग. ऑप्शन क्रमांक 2 बघा. आय सेड टू हर डू नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. आय सेड टू हर यू डोंट स्पीक व्हाईल आय टीच. अँड ऑप्शन नंबर 4 आय सेड टू हर प्लीज डू नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? चार ऑप्शन्स आपल्याला समोर मित्रांनो स्क्रीनवरती दिसत आहे आणि त्यापैकी कोणता ऑप्शन क्रमांकामध्ये आपल्याला ठिकाणी राईट आन्सर दिलेला आहे? आय ऑर्डर हर नॉट टू स्पीक व्हाईल आय एम टीचिंग.
इनडायरेक्ट ची वाक्यरचना डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करायची आहे. यस यस प्रवीण सर सध्या अनअकॅडमी वरती मी सध्या जॉईन नाही आहे. ओके पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? येस इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी राईट आन्सर दिलेला आहे, परंतु माझ्या मते हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल व्हायला पाहिजे. लक्षात घ्या कॅन्सल कसं, कारण की या ठिकाणी चुकीचाच प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. याला चॅलेंज जर केलं असेल तर हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो, लक्षात घ्या. ओके येस आता हा कॅन्सल कशा पद्धतीने होणार लक्षात घ्या. आय ऑर्डर हर रिपोर्टिंग वर्ब जो आहे इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलेला आहे, राईट. मग सिंपल पास्टच्या समोर मला सांगा प्रेझेंट कंटिन्यू येणार का? आय एम अ टीचिंग. सिंपल पास्टच्या समोर पास्ट टेन्सच आपल्याला ठिकाणी पुढे वापरावा लागेल. इथे आय एम अ टीचिंग ही वाक्यरचना चुकीची आहे, म्हणजे मुळात दिलेलं सेंटेन्सच चुकीचं आहे, त्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी रद्द करावा लागेल. क्लिअर. आय ऑर्डर हर नॉट टू स्पीक वाईल आय एम अ टीचिंग हे या ठिकाणी चुकीचं आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. क्वेश्चन नंबर 18. अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन विथ अ ब्लँक टू फिल विथ अन अप्रोप्रिएट वर्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेंटेन्स दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वर्ड फिलअप करायचा आहे, पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? ज्यांना आन्सर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. एक्सकॅव्हेशन्स इन बोथ रेसिडेन्शियल अँड गव्हर्नमेंट टाउन हॅव डॅश डॅश अ स्ट्रिकिंग पॉसिटी ऑफ कट बिल्डिंग. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? तो पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी मेन्शन करायचा आहे. एक्सकॅव्हेशन इन बोथ रेसिडेन्शियल अँड गव्हर्नमेंट टाउन्स हॅव डॅश डॅश अ स्ट्रायकिंग पॉसिटी ऑफ कट बिल्डिंग्स. कल्ट बिल्डिंग्स, नॉट कट बिल्डिंग, कल्ट बिल्डिंग्स. ऑप्शन आहे डिसरिगार्डेड, रिव्हेल. ऑप्शन नंबर 3 जो दिलेला आहे कोराबरेटेड. अँड ऑप्शन नंबर 4 परप्लेक्स. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? एक्सकॅव्हेशन इन बोथ रेसिडेन्शियल अँड गव्हर्नमेंट टाउन हॅव स्ट्रायकिंग पॉसिटी ऑफ कल्ट बिल्डिंग्स. लक्षात घ्या मित्रांनो एक्सकॅव्हेशनचा अर्थ काय होतो. एक्सकॅव्हेट हा जर वर्ड आपल्याला ठिकाणी माहिती असेल EXCAVATE याचा अर्थ होतो खनून काढणे, किंवा आपण याला उत्खनन म्हणूया, थोडक्यात उत्खनन करणे. ओके उत्खनन करणे किंवा खनून काढणे, उत्खनन. ओके आता जी काही रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट टाउन्स आहेत, जी की सरकारी शहर किंवा आपण रेसिडेन्शियल म्हणूया, ओके सरकारी किंवा निवासी जी काही शहर आहे, या दोन्ही शहरांमध्ये काय केलं जात आहे? स्ट्रायकिंग पॉसिटी ऑफ कर्ल्ड बिल्डिंग. कर्ल्ड बिल्डिंग लक्षात घ्या काय वापरता येईल, आपल्याला वर्ब वापरायचं आहे. हॅव नंतर डिसरिगार्डेड वापरता येईल का, रिव्हेल वापरता येईल का, की कोरॅबोरेट हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरता येईल. वाक्याचा मिनिंग जर आपल्याला ठिकाणी लक्षात येत असेल तरच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठिकाणी सॉल्व करता येईल. येस बघा डिसरिगार्डेड तर आपल्याला ठिकाणी वापरता येणार नाही. डिसरिगार्डेडचा अर्थ होतो निग्लेक्ट करणे, एखाद्या गोष्टीकडे निग्लेक्ट करणे. निग्लेक्ट करणे म्हणजे दुर्लक्षित करणे, म्हणजे ते दुर्लक्षित करण्यात आलंय असं काही सेंटेन्सचा मिनिंग लागत नाही, त्यामुळे हा येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. रिव्हेल, रिव्हेलचा अर्थ होतो या ठिकाणी प्रकटणे. रिव्हेल म्हणजे प्रकटणे किंवा दिसून येणे. ओके दिसून येणे किंवा प्रकटणे या अर्थाने. कोरॅबरेट हा आपल्याला ठिकाणी युज करता येईल आणि कोरॅबरेटचा अर्थ होतो कन्फर्म करणे. ओके कन्फर्म करणे, एखादी गोष्ट कन्फर्म करणे या अर्थाने. आणि परप्लेक्सचा अर्थ होतो गुंतागुंतीचा किंवा गोंधळलेला, गोंधळलेला किंवा गुंतागुंतीचा, हा पण येणार नाही. मग एक्युवेशन्स इन बोथ रेसिडेन्शियल अँड गव्हर्नमेंट टाउन्स, म्हणजे लक्षात घ्या निवासी आणि सरकारी अशा दोन्ही शहरांमध्ये जे उत्खनन या ठिकाणी केलं जात आहे, ते उत्खननामध्ये काय दिसून येत आहे? स्ट्रिकिंग पॉसिटी ऑफ कल्ट बिल्डिंग. कोणत्या प्रकारच्या बिल्डिंगचं? लक्षात घ्या कल्ट म्हणजे या ठिकाणी कल्टचा अर्थ होतो आपल्याला ठिकाणी म्हणता येईल की ज्या काही पंथीय बिल्डिंग्स आहेत, म्हणजे ज्या कल्टीय म्हणजे या ठिकाणी कल्टचा अर्थ होतो डिवोशनल. थोडक्यात डिवोशनल म्हणजे एक प्राचीन प्रकारच्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत, जी काही नगर रचना आहे,
त्या नगररचनेचा पॉसिटी म्हणजे कमतरता, ओके, तर थोडक्यात काय, निवासी आणि सरकारी दोन्ही शहरांमध्ये कल्ट बिल्डिंग ही जी काही आहे ही या ठिकाणी याची कमतरता दिसून येत आहे. सो दिसून येत आहे असं म्हणताना आपल्याला रिव्हेल हा वर्ड या ठिकाणी वापरावा लागेल. पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 आपल्या सर्वांसाठी सोपा आहे. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. फिअर ऑफ हाईट इज व्हेरी कॉमन दीज डेज. फिअर ऑफ हाईट हा वर्ड आपल्याला ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ठिकाणी थोडक्यात वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी हा प्रश्न विचारलेला आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. फिअर ऑफ हाईट इज व्हेरी कॉमन दीज डेज. आजकाल उंचीची जी काही आपल्याला भीती वाटते, फिअर ऑफ हाईट्स, उंच जागेवरून जी काही भीती वाटते ही कशी झाली, कॉमन झालेली आहे. मग उंच जागेवरून वाटणारी भीती याच्यासाठी इंग्रजी भाषेमध्ये कोणता वर्ड वापरला जातो. ऑप्शन क्रमांक 1 नोमोफोबिया, ऑप्शन नंबर 2 अॅक्रोफोबिया, ऑप्शन नंबर 3 सायनोफोबिया, ऑप्शन नंबर 4 अॅगोराफोबिया. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. फिअर ऑफ हाईट्स, व्हॉट वी कॉल फिअर ऑफ हाईट्स, नोमोफोबिया, अॅक्रोफोबिया, सायनोफोबिया. यस, उंच जागेवरून वाटणाऱ्या भीतीसाठी आपण कोणता शब्द वापरतो. उंच जागेवरून वाटणाऱ्या भीतीसाठी आपल्याला लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 हा सिलेक्ट करावा लागेल. अॅक्रोफोबिया हे आपल्याला ठिकाणी राईट आन्सर मिळेल. राईट, अॅक्रोफोबिया याचा अर्थ होतो फिअर ऑफ हाईट्स. मग नोमोफोबियाचा अर्थ काय होतो मित्रांनो, किंवा सायनोफोबियाचा अर्थ काय होतो, किंवा अॅग्रोफोबियाचा अर्थ काय होतो, हा देखील आपल्याला ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला टीसीएस पॅटर्न मध्ये जे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात ते यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वरती पण प्रश्न विचारले जात आहेत. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स लक्षात घ्या, शब्द समूहाबद्दल एक शब्द. सो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फोबिया आहेत, आपल्याला वाटणारी जी भीती आहे, किंवा एक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रायसिस सुद्धा विचारल्या जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आपण या ठिकाणी काय म्हणतोय, साईड, ओके, म्हणजे साईड सुसाईड, मॅट्रिसाईड, ओके, फिलिसाईड, म्हणजे या ठिकाणी मर्डर्स पण तुम्हाला या ठिकाणी विचारले जात आहेत. हे अतिशय कॉमन आहे आणि लक्षात घ्या आपल्याला परीक्षांमध्ये विचारलेलं देखील आहे. सो फिअर ऑफ हाईट्सचा अर्थ होतो अॅक्रोफोबिया, मग नोमोफोबिया, सायनोफोबिया आणि अॅग्रोफोबियाचा अर्थ मी विचारलाय. यस, फिअर ऑफ डॉग इट इज अ कॉल सायनोफोबिया. राईट आफरीन, ओके, ज्यांना डॉगची भीती वाटते त्यांना सायनोफोबिया असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. पर्याय क्रमांक 3 बघा, आपण हे चारही ऑप्शन या ठिकाणी परत एकदा एक्सप्लेन करूया एका पिक्चरच्या माध्यमातून. अॅग्रोफोबिया आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. यस, अॅग्रोफोबिया आपल्याला ठिकाणी दिलेला आहे. तर अॅग्रोफोबियाचा अर्थ काय होतो, फिअर ऑफ पब्लिक. काय म्हणता येईल आपल्याला, फिअर ऑफ पब्लिक, ज्यांना गर्दीची या ठिकाणी भीती वाटते, पब्लिक प्लेस म्हणूया आपण, ठीक आहे, किंवा ज्या ठिकाणी अतिशय क्राऊड असतो, क्राऊडेड, ज्याला गर्दीची भीती वाटते त्या ठिकाणी अॅग्रोफोबिया असं आपल्याला त्याला या ठिकाणी म्हणता येईल. राईट, ओके. नोमोफोबियाचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, नोमोफोबिया हा थोडासा वेगळा आहे, ज्याला आपल्याला ज्या व्यक्तीला स्मार्टफोनचं अट्रॅक्शन जास्त असतं, स्मार्टफोन अट्रॅक्शन आजकाल सगळ्यांनाच या ठिकाणी स्मार्टफोनचं अट्रॅक्शन जास्त असतं, त्या व्यक्तीला आपण नोमोफोबिया असं या ठिकाणी म्हणू शकतो. राईट, यस, ज्यांना मोबाईल पासून या ठिकाणी म्हणजे एक विलंबही आपण या ठिकाणी करू शकत नाही त्या व्यक्तीला नोमोफोबिया आपल्याला या ठिकाणी आहे असं म्हणता येईल. राईट, आणि शेवटचा जो आहे सायनोफोबिया, फिअर ऑफ डॉग, ज्यांना कुत्र्यांची भीती वाटते त्याला आपल्याला फिअर ऑफ डॉग हा वर्ड या ठिकाणी वापरता येईल. सो अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या प्रकारच्या फोबिया आहेत हे आपल्याला ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ एन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ वूड ऑफ अ वर्ड. सॉरी, वूड नाहीये, तो वर्ड आहे. ओके, इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड चूज नो एरर. खाली चार, एक सेंटेन्स चार भागामध्ये डिवाइड आहे, त्यातला एक ऑप्शन नो एरर आहे. लक्षात घ्या, असं कोणता ऑप्शन क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसतोय की ज्यामध्ये चुकीचं स्पेलिंग आलेलं आहे.
इम्प्लिमेंट दीज स्ट्रैटेजीज नो एरर इन एन इफिशियंट एंड इफेक्टिव वे इज इट इकोनॉमिकली फेसिएबल पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक मध्ये चुकीचा वर्ड आपण या ठिकाणी यूज केलेला आहे तो पर्याय क्रमांक तुम्हाला ओळखायचा आहे फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स चला मित्रांनो स्पेलिंग मिस्टेक वरती पण आपल्याला प्रश्न या टीसीएस पॅटर्न मध्ये विचारले जात आहेत परंतु प्रश्न विचारण्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती थोडीशी वेगळी आहे आतापर्यंत आपण जर बघितलं तर स्पेलिंग मिस्टेक वरती आपल्याला सरळ सरळ चार ऑप्शन्स दिले जायचे परंतु आता तसं नाही सेंटेन्स दिलं जातं आणि त्या सेंटेन्स मध्ये तो वर्ड जो मिसस्पेल्ड वर्ड आहे तो या ठिकाणी दिला जात आहे पुढील पैकी कोणत्या ऑप्शन क्रमांकामध्ये आपल्याला चुकीचं स्पेलिंग दिसतंय येस ऑप्शन क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल इफिशियंटचं स्पेलिंग बघा मित्रांनो इफिशियंटचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे ई डबल एफ आय सी आय ई एन टी असं स्पेलिंग आपल्याला ठिकाणी राईट असायला पाहिजे इफिशियंट सो पर्याय क्रमांक तीन आपल्याला ठिकाणी चुकीचा आहे ओके फेसिएबलचं स्पेलिंग या ठिकाणी राईट आहे इकॉनॉमिकली सुद्धा या ठिकाणी राईट आहे सो पर्याय क्रमांक तीन आपल्या या ठिकाणी आन्सर असायला पाहिजे आजच्या सेशनचा पुढचा प्रश्न आपण बघूया इन द गिवन क्वेश्चन वन इडियम ऑर पार्ट ऑफ सेंटेन्स इज अंडरलाइनेड सेंटेन्स आहे ज्यामध्ये अंडरलाईन केलेला जो काही पार्ट आहे जी काही इडियम्स आहे त्या इडियमचा अर्थ या ठिकाणी अर्थ नाही विचारलेला इडियम्स ग्रॅमॅटिकली बरोबर आहे का त्याचं स्ट्रक्चर बरोबर आहे का ते तुम्हाला शोधायचं आहे सेंटेन्स बघा मी हायलाइट केलेला आहे माय ओपोनंट डिड नॉट लुक व्हेरी इंटेलिजंट बट यू कॅनॉट जज अ कवर बाय इट्स बुक पुढील पैकी कोणतं या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स मध्ये करेक्शनची गरज आहे इफ देर इज नो करेक्शन रिक्वायर यू कॅन चूज द ऑप्शन नंबर फोर नो करेक्शन रिक्वायर पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार माय ओपोनंट डिड नॉट लुक व्हेरी इंटेलिजंट बट यू कांट जज अ कवर बाय इट्स बुक चला सगळ्यांना उत्तर आलं असेल आपल्याला स्क्रीनवरती जो एक फोटो माझ्या पाठीमागे या ठिकाणी दिसतोय डोंट जज अ बुक बाय इट्स कवर ही इडियम आपली या ठिकाणी राईट आहे लक्षात येत आहे ही इडियम्स आपल्याला ठिकाणी राईट आहे हे लक्षात यायला पाहिजे ओके चुकीची रचना या ठिकाणी दिलेली होती त्यामुळे पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार ऑप्शन क्रमांक एक राईट कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर हे या ठिकाणी राईट आहे कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर अशी रचना आपल्याला ठिकाणी या सेंटेन्स मध्ये असायला पाहिजे होती परंतु या ठिकाणी कवर बाय इट्स बुक हे चुकीचं आहे सो माय ओपोनंट डिड नॉट लुक व्हेरी इंटेलिजंट बट यू कांट जज अ बुक बाय इट्स कवर असं आपल्या ठिकाणी अपेक्षित आहे काय मिनिंग आहे मित्रांनो या सेंटेन्स मध्ये याचा अर्थ काय होतो अ बुक कॅनॉट जज अ बुक सॉरी कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर याचा अर्थ काय होतो ओके सो आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल एखाद्या व्यक्तीची जी काही आपण वर्तून या ठिकाणी शहानिशा करतो या ठिकाणी ते चुकीचं आहे ओके वी कांट किंवा आपण या ठिकाणी वी कांट किंवा वी इट इज नॉट गुड आपण असंही या ठिकाणी म्हणू शकतो की इट इज नॉट गुड टू डिसाइड अबाउट समथिंग बेस्ड ऑन इट्स आउटवर्ड्स ओके त्याच्या बाह्य भागावरून परीक्षण करणं हे या ठिकाणी चुकीचं आहे लक्षात येत आहे इट इज नॉट गुड टू डिसाइड समथिंग अबाउट बेसिस ऑन इट्स आउटवर्ड्स त्याच्या बाह्य भागावरून एखाद्या गोष्टीच्या बाह्य भागावरून तिचं वर्णन करणं या ठिकाणी चुकीचं आहे या अर्थाने कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कवर ही इडियम इंग्रजी भाषेमध्ये वापरली जाते सो पर्याय क्रमांक एक आपल्या ठिकाणी राईट आन्सर मिळत आहे पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला ठिकाणी बघायचं आहे क्वेश्चन नंबर टू नॅरेशनवरचा प्रश्न आहे ही सेड टू मी आय विल हॅव रिलोकेटेड द टायगर डायरेक्ट स्वरूपाची वाक्यरचना आहे आणि याचं रूपांतर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे ही सेड टू मी वी विल हॅव रिलोकेटेड द टायगर डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं आहे ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील पैकी कुठल्या ऑप्शन क्रमांकामध्ये दिसतंय तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे ही सेड टू मी वी विल हॅव रिलोकेटेड द टायगर सोपा क्वेश्चन आहे येस
ऍटलीस्ट प्रयत्न करा मित्रांनो, प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्याला प्रयत्न जर केले तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देता येईल. यस, इझी क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर सेकंड आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. ही टोल्ड मी दॅट दे वुड हॅव रिलोकेटेड द टायगर. लक्षात घ्या, रिलोकेट हा जो वर्ब आपण या ठिकाणी वापरलेला आहे, रिलोकेट, रिलोकेटचा अर्थ होतो पुनर्वसन करणे, पुनर्वसन करणे. ओके, सो ही सेड टू मी, तो मला म्हणाला होता, वी विल हॅव रिलोकेटेड द टायगर, आम्ही जो काही टायगर आहे, जो काही वाघ आहे, त्याचं पुनर्वसन करणार आहोत, असं तो या ठिकाणी म्हणाला होता. ओके, मग वाक्यामध्ये रिपोर्टेड स्पीच मध्ये विल हॅव रिलोकेटेड फ्युचर परफेक्ट टेन्स आलेला आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स. जर वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स आला तर आपण या ठिकाणी त्याचं रूपांतर कशामध्ये करतो, लक्षात घ्या, विलचं रूपांतर आपल्याला ठिकाणी वुड हॅव या पद्धतीनं करावं लागेल. आणि लिसनर आहे, सो सेड टू चं रूपांतर टोल्ड मध्ये होणार. ही टोल्ड मी दॅट, वी कोणासाठी या ठिकाणी आलेला आहे, वीचं रूपांतर या ठिकाणी दे मध्ये होणार. वी वुड हॅव रिलोकेटेड द टायगर, पर्याय क्रमांक दोन आपल्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. राईट, सोपा प्रश्न आहे. नॅरेशनवरचे प्रश्न आपले सर्वच सोपे आहेत, परंतु आपल्याला ठिकाणी काळजीपूर्वक उत्तर सॉल्व करता येणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर थ्री बघा. क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आपल्याला परत एक सेंटेन्स दिलेला आहे, ज्यामध्ये एक वर्ड, एक पार्ट या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे. त्यामध्ये चुकीचं स्पेलिंग कुठलं आहे किंवा त्यामध्ये काही करेक्शनची गरज आहे का ते आपल्याला द्यायचं आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट मिसस्पेल्ड वर्ड इन द अंडरलाइनेड सेक्शन. अंडरलाईन केलेल्या सेक्शन मध्ये कोणता वर्ड चुकीचा आहे, स्पेलिंग कोणतं चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. जर स्पेलिंग चुकीचं नसेल तर ऑप्शन क्रमांक एक, नो करेक्शन रिक्वायर्ड, हा पर्याय क्रमांक आपण सिलेक्ट करू शकतो. अ म्युझिक बिकम्स मोर पॉलिफोनिक, द इनर पार्ट ऑफ द ऑर्केस्ट्रा बिकम मोर अँड मोर इमॅन्सिपिएट. ऍज अ म्युझिक बिकम मोर पॉलिफोनिक, द इनर पार्ट ऑफ द ऑर्केस्ट्रा बिकम मोर अँड मोर इमॅन्सिपिएट. पुढील पैकी कोणत्या भागामध्ये अंडरलाईन केलेला जो काही सेक्शन आहे, ऑर्केस्ट्रा बिकम मोर अँड मोर इमॅन्सिपिएटेड, यामध्ये आपल्याला काही करेक्शनची गरज आहे का तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. इफ देर इज नो करेक्शन रिक्वायर्ड, यू कॅन चूज द ऑप्शन नंबर वन, नो करेक्शन रिक्वायर्ड. अ म्युझिक बिकम मोर पॉलिफोनिक, द इनर पार्ट ऑफ द ऑर्केस्ट्रा बिकम मोर अँड मोर इमॅन्सिपिएट. चला उत्तर द्या मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये. जेवढे विद्यार्थी लाईव्ह सेशनला आहेत त्यांनी पटापट उत्तर द्यायचे आहे. मित्रांनो चुकलात तरी तुम्हाला या ठिकाणी इथे तुमची मिस्टेक होईल, परंतु नक्कीच काहीतरी शिकायला या ठिकाणी मिळेल. चला ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की ऍटलीस्ट आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल, नो करेक्शन रिक्वायर्ड. लक्षात घ्या, कुठलंही करेक्शनची या ठिकाणी गरज नाहीये. ओके, ऑर्केस्ट्रा बिकमचं स्पेलिंग सगळ्यांना माहिती आहे, बी बिकम मोर अँड मोर आणि इमॅन्सिपिएट, आपल्याला फक्त दोनच वर्ड या ठिकाणी फोकस करावे लागतील. लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी दोनच वर्ड या ठिकाणी सिलेक्ट करावे लागतील, एक म्हणजे ऑर्केस्ट्रा आणि दुसरा म्हणजे इमॅन्सिपिएट. या दोघांचं स्पेलिंग जर आपल्याला माहिती असेल तर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर या ठिकाणी केवळ पर्याय क्रमांक एक आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. दोन्ही पण स्पेलिंग या ठिकाणी राईट आहे, ऑर्केस्ट्राचं स्पेलिंग सुद्धा राईट आहे आणि इमॅन्सिपिएटेडचं स्पेलिंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला राईट आहे असं सांगता येईल. ओके, येस, क्वेश्चन नंबर टू. चला इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन ऍक्टिव्ह ऑर पॅसिव्ह वॉइस. वॉइसचा प्रश्न आहे पुढचा. दिलेल्या वाक्याचं वॉइस आपल्याला ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. वाक्य ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करा आणि पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. शी फाउंड द की टू द एक्झिट. शी फाउंड द की टू द एक्झिट या वाक्याचं नॅरेशन चेंज, सॉरी व्हॉइस चेंज करायचं आहे. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह
और पैसिव टू एक्टिव मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. काय वाटतंय आपल्याला पुढीलपैकी कोणता पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, घाई करू नका, शांततेने या प्रश्नाचं उत्तर आपल्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. शी फाउंड द की टू द एक्झिट, पुढीलपैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देता येणं गरजेचं आहे. शी फाउंड द की टू द एक्झिट या वाक्याचं व्हॉइस चेंज करा. दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह स्वरूपाचं आहे आणि ऍक्टिव्ह मधून आपल्याला या ठिकाणी पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. मग ऍक्टिव्हची रचना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु पॅसिव्हची रचना माहिती असणं गरजेचं आहे. सो पॅसिव्हचं स्ट्रक्चर काय असतं? ऑब्जेक्ट प्लस टू बी, त्यानंतर आपल्याला व्ही थ्री वापरायचं आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट. ऑब्जेक्ट टू बी व्ही थ्री आणि सब्जेक्ट. चला पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार? बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक थ्री आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. ओके मित्रांनो, आपल्याला वाटते का पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे? द की टू द एक्झिट वॉज फाउंडेड बाय हर. ज्यांनी पर्याय क्रमांक तीन सांगितलंय मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी चुकलेला आहात. ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. एक येणार नाही, तीन येणार नाही आणि चार सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक दोन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. ऑप्शन क्रमांक दोन, राईट? ओके, आता तुम्ही म्हणसाल की सर आताच तुम्ही सांगितले की आपण टू बी नंतर व्ही थ्री वापरतो, बरोबर आहे. हा जो फाउंड आपण या ठिकाणी वापरलेला आहे हा व्ही थ्रीच आहे, फाउंडेड हा व्ही थ्री नाहीये. लक्षात घ्या, ज्यांना क्रियापद या ठिकाणी माहिती असतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येईल. ओके, फाइन, फॉन्ड आणि फॉन्ड हा व्ही वन आहे, हा व्ही टू आहे, हा व्ही थ्री आहे आणि हा जो दुसरा मी या ठिकाणी सांगत आहे हा फाउंड, हा व्ही वन आहे, फाउंडेड हा व्ही टू आहे आणि परत फाउंडेड हा या ठिकाणी व्ही थ्री आहे. लक्षात घ्या, खालचा जो आहे याला आपण रेग्युलर वर्ब असं या ठिकाणी म्हणतो, रेग्युलर क्रियापद, आणि हे तुमचं इरेग्युलर क्रियापद आहे, इरेग्युलर स्वरूपाचं क्रियापदाची रचना आहे. ओके, सो फाइंड, फाउंड, फॉन्ड हा जो दिलेला आहे, फाइंडचा अर्थ होतो डिस्कवर, काहीतरी शोधणे. पहिला जो आहे हा डिस्कवर आहे, ओके, शोधून काढणे. आणि हा जो शेवटचा आहे फाउंड, लक्षात घ्या, जो सेकंड रेग्युलर क्रियापद आपल्याला दिलेला आहे याचा अर्थ होतो टू बिगिन, किंवा आपण याला या ठिकाणी म्हणूया ऑर्गनाइज. ओके, ऑर्गनाइज करणे, निर्माण करणे, कन्स्ट्रक्ट करणे, स्थापन करणे, फाउंडेड, फाउंडेशन. ओके, तर तो फाउंडेशन जे नाऊन तयार होतं ते या दुसऱ्या क्रियापदापासून या ठिकाणी तयार होतं, रेग्युलर क्रियापदापासून तयार होतं. आणि जो फाइंड आहे तो डिस्कवर आहे. मग आपल्याला या ठिकाणी डिस्कवर दिलेला आहे. शी फाउंड द की टू द एक्झिट, या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे? आता पॅसिव्ह करताना आपण बेसिक नियम काय आहे आपला, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांची रिप्लेसमेंट करा, कर्ता आणि कर्म यांच्या जागाची अदला बदल करा. मग दिलेल्या ऍक्टिव्ह सेंटेन्सचा कर्ता शी आहे आणि दिलेल्या ऍक्टिव्ह सेंटेन्सचा कर्म द की टू द एक्झिट हा पूर्ण पार्ट आहे. मग द की टू द एक्झिट हे सुरुवातीला वापरावं लागेल. फाउंड हा क्रियापद व्ही टू आहे, तो व्ही टू आहे म्हणजे आपला हा इरेग्युलर क्रियापद आहे. मग या इरेग्युलर क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला ठिकाणी फाउंडच मिळत आहे, म्हणून वॉज फाउंड बाय हर ही वाक्यरचना राईट आहे. राईट, लक्षात येत आहे? पर्याय क्रमांक दोन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. एक, तीन, चार हे या ठिकाणी चुकीचे आहे. अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो, आणि अतिशय सिली, लक्षात घ्या, आपल्याला रेग्युलर इरेग्युलर क्रियापद माहिती नसतील, क्रियापदाचे फॉर्म माहिती नसतील, तर असे सोपे प्रश्न जर तुमचे चुकत असतील तर नक्कीच तुम्हाला स्टडी या ठिकाणी वाढवावा लागेल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आपण या ठिकाणी बघूया. क्वेश्चन नंबर फाईव्ह, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. आय फाउंड अ प्लेस वेअर वाईल्ड अॅनिमल वेअर लिव्हिंग. आय फाउंड, आता मला सांगा की या सेंटेन्स मध्ये जो फाउंड आपण वापरलेला आहे हा कोणता फाउंड आहे? फाइंडचा फाउंड आहे का, की फाउंड हा व्ही वन आहे,
हा व्ही वन आहे की हा व्ही टू आहे? कोणता आहे? व्ही टू आहे. लक्षात येतोय? आय फाउंड. ओके, हा व्ही टू आहे. फाइंडचा व्ही टू फॉर्म आपण या ठिकाणी वापरलेला आहे. राईट, फाइंडचा व्ही टू आपण या ठिकाणी वापरलेला आहे. ओके, येस. सो आय फाउंड अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स वेअर लिव्हिंग. सो अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल लिव्हिंग, यासाठी आपल्याला पुढील पैकी कोणता शब्द सिलेक्ट करता येईल? लेअर, केनियल, इम्ब्रोगेलो, फ्लॉक. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार? वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. वोकॅब वरती प्रश्न आहे. अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल वेअर लिव्हिंग, असं ठिकाण की ज्या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स राहत होते. मला असं ठिकाण आढळलं ज्या ठिकाणी वाईल्ड ॲनिमल्स राहत होते. वाईल्ड ॲनिमल्स जंगली प्राणी. मग जंगली प्राणी कुठे राहतात? लेअर, केनियल, फ्लॉक की इम्ब्रोगिलो. ऑप्शन क्रमांक एक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. लेअर, लेअरचा अर्थ होतो गुहा. लक्षात घ्या, वाईल्ड ॲनिमल म्हणजे या ठिकाणी आपल्याला टायगर, लॉयन्स या ठिकाणी म्हणता येईल. सो ऑप्शन क्रमांक एक सिलेक्ट करावा लागेल. केनियल हा या ठिकाणी वेगळा आहे. केनलचा अर्थ या ठिकाणी होतो शेल्टर फॉर डॉग. लक्षात घ्या, शेल्टर फॉर डॉग, शेल्टर फॉर डॉग म्हणजे कुत्र्याचं जे काही घर असतं, कुत्र्यासाठी आपण जे काही घर बांधतो त्याला केनल असं या ठिकाणी म्हटलं जातं. फ्लॉकचा अर्थ होतो समूहाने, हे या ठिकाणी वापरता येणार नाही. फ्लॉक हे कलेक्टिव्ह नाव नाही तर आपल्याला या ठिकाणी येणारच नाही. आणि ऑप्शन नंबर थ्री जो आपल्याला ठिकाणी दिलेला आहे इम्ब्रोगिलो, हा मात्र या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला ठिकाणी तो मिनिंग या ठिकाणी आपला बसत नाही. इम्ब्रोगिलोचा अर्थ या ठिकाणी होतो अस्वच्छ ठिकाण किंवा डर्टी प्लेस, हे पण आपल्याला ठिकाणी वापरता येणार. पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर आपण या ठिकाणी पुढचा बघूया, सिक्स. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट स्पीच. परत नॅरेशनवरचा प्रश्न आहे. नॅरेशन आपल्याला ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. माय सिस्टर सेड टू मी फादर वॉज कॉलिंग फॉर यू. माय सिस्टर सेड टू मी फादर वॉज कॉलिंग फॉर यू. या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचंय. नॅरेशनवरचा प्रश्न चुकायलाच नको. माय सिस्टर सेड टू मी फादर वॉज कॉलिंग फॉर यू. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार? चला मित्रांनो, सोपे प्रश्न आहे. नॅरेशनवरचे प्रश्न चुकायलाच नको. आणि मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला सांगितलंय की नॅरेशन सॉल्व्ह करताना बघा वाक्य कोणत्या प्रकारचं आलेलं आहे ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. सुरुवातीला बघा, सर्वात पहिला बदल, लिसनर कोण आहे? माय सिस्टर, सॉरी रिपोर्टर सिस्टर आहे आणि लिसनर मी आहे. म्हणजे या ठिकाणी लिसनर आलेला आहे तो सेड टू चं रूपांतर टोल्ड मध्ये होणार. पहिला बदल टोल्ड मध्ये, रिपोर्टिंग वर टोल्ड मध्ये कन्वर्ट करावा लागेल. दुसरा बदल, इन्वर्टेड कॉमा मध्ये जे वाक्य आलेलं आहे ते कशा प्रकारचं आहे? असेरेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरावं लागेल. राईट, टोल्ड नंतर दॅट. तिसरा बदल, फादर वॉज कॉलिंग यू, टेन्स बघावा लागेल. टेन्स काय? वॉज कॉलिंग, प्रेझेंट कंटिन्यू आहे. मग जर प्रेझेंट कंटिन्यू आला असेल तर नॅरेशन सॉल्व्ह करताना प्रेझेंट कंटिन्यूचा पास्ट परफेक्ट कंटिन्यू केला जातो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कुठे आहे? इथे तर हॅज आहे, हा गेला. इथे इज आहे, हा पण गेला. वॉज कॉलिंग, हा पण गेला. ऑप्शन क्रमांक चार, पर्याय क्रमांक चार आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. माय सिस्टर टोल्ड मी दॅट फादर हॅड बीन कॉलिंग फॉर मी. पर्याय क्रमांक चार आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. राईट, ऑप्शन क्रमांक चार. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेवन. परत एकदा पॅराजंबल या स्वरूपाचा प्रश्न आहे. सेंटेन्स दिलेला आहे जे की चार भागामध्ये डिवाइड आहे आणि योग्य ऑर्डर आपल्याला ठिकाणी लावायची आहे, करेक्ट द ऑर्डर. हे प्रश्न सुद्धा आपल्याला ठिकाणी परीक्षांमध्ये दोन ते तीन प्रश्न विचारलेच जातात. क्रेडिट कार्ड डेप्ट, चार सेंटेन्सेस आहे पी क्यू आर एस आणि त्यामधून आपल्याला या ठिकाणी करेक्ट ऑर्डर या ठिकाणी लावायची आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार? क्रेडिट कार्ड डेप्ट, डेप्ट कॅन बी कॅन्सल बाय डिक्लेअरिंग बँकरप्सी, मेडिकल बिल, बिल्स, ऑटो लोन्स अँड इव्हन गॅम्बलिंग
बट ड्यू टू द 1976 फेडरल लॉ डिस्चार्जिंग स्टूडंट लोन डेप्ट इज मच मोर डिफिकल्ट. असे चार सेंटेन्सेस आहे पीक्यूआरएस, ते क्रमाने आपल्याला लावायचे आहेत. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार? चला उत्तर द्या मित्रांनो. यस, ऑप्शन क्रमांक आपल्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल पर्याय क्रमांक 3. क्यूपीआरएस हा ऑप्शन क्रमांक आपल्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. क्रेडिट कार्ड डेप्ट, क्रेडिट कार्ड डेप्ट, मेडिकल बिल्स, ऑटो लोन्स अँड इवन गॅम्बलिंग. डेप्ट कॅन बी कॅन्सल बाय डिक्लेअरिंग बँकरप्सी बट ड्यू टू द 1960s फेडरल लॉ डिस्चार्जिंग स्टुडंट्स लोन डेप्ट इज मच मोर डिफिकल्ट. पर्याय क्रमांक 3 सिलेक्ट करावा लागेल. इथे लोन आलेलं आहे बघा. लोन कोणत्या प्रकारचं आहे तर याच्या आधी आपल्याला नाउन वापरावं लागेल. सो स्टुडंट लोन. सो लक्षात यायला पाहिजे की आर नंतर आपल्याला यस वापरायचं आहे. मग आर नंतर यस कुठे आहे? दोन आणि चार, दोन आणि तीन मध्ये, म्हणजे हा गेला आणि हा गेला. ओके, परंतु मग सेंटेन्सची बिगिनिंग क्यू नी होऊ शकते का? ओके चला, क्यू नी तर होणारच आहे, परंतु मग शेवटी पी येणार का? डेप्ट कॅन बी कॅन्सल बाय डिक्लेअरिंग बँकरप्सी, नाही. पर्याय क्रमांक 3 आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इन द गिवन क्वेश्चन वन इडियम, एक सेंटेन्स आहे ज्यामध्ये एक इडियम आलेली आहे, हायलाईट केलेली इडियम आहे किंवा अंडरलाईन केलेली इडियम आहे. ती इडियम्स या ठिकाणी राईट आहे का ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. नसेल तर काही करेक्शनची गरज आहे का तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. आय एम इंटरेस्टेड इन हिअरिंग ऍक्च्युअल फॅक्ट सो स्टॉप बीटिंग द बुश अराउंड. इन द गिव्हन क्वेश्चन इडियम ऑर पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइनेड, चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द पार्ट ऑफ द सेंटेन्स making it meaningfully correct. If the idiom or proverb is used correctly, choose no correction required. तुम्हाला बाजूला एक फिगर दिसते, एक चित्र दिसते, त्यामधून तुम्हाला याचा अर्थ लक्षात येईल. चला सॉरी, पुढील पैकी कुठला आन्सर आपल्या ठिकाणी करेक्शनची गरज आहे का मित्रांनो? लक्षात यायला पाहिजे. बाजूला फिगर दिली आहे, चित्र दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे इथे करेक्शनची गरज आहे. बीट अराउंड द बुश, बीट अराउंड द बुश अशी इडियम आहे. बीटिंग द बुश अराउंड हे चुकीचं आहे. सो बीटिंग अराउंड बुश हे आपल्या ठिकाणी राईट आन्सर मिळते. आय एम इंटरेस्टेड इन हिअरिंग ऍक्च्युअल फॅक्ट सो स्टॉप बीटिंग द बुश अराउंड. लक्षात घ्या, आय एम इंटरेस्टेड, मला या ठिकाणी कशामध्ये इंटरेस्ट आहे? इन हिअरिंग, काय ऐकण्यामध्ये? ऍक्च्युअल फॅक्ट, म्हणजे जे काही खरे सत्य आहे. ओके, जे ऍक्च्युअल फॅक्ट आहेत ते ऐकण्यातच मला या ठिकाणी काय इंटरेस्ट आहे. सो स्टॉप बीटिंग द बुश अराउंड. सो काय थांबवायला सांगितलंय? स्टॉप बीटिंग द बुश अराउंड हे चुकीचं आहे. स्टॉप बीटिंग अराउंड द बुश या ठिकाणी आपल्याला राईट आहे. म्हणजे लक्षात घ्या, टू टॉक काय म्हणता येईल आपल्याला? टू स्पीक ऑर राईट इव्हॅश्युअली ऑर टू टॉक अराउंड अन इश्यू. थोडक्यात काय? टू टॉक अबाउट अनइम्पॉर्टंट थिंग. टू टॉक अबाउट अनइम्पॉर्टंट थिंग ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत. अनइम्पॉर्टंट थिंग बद्दल बोलणे. अनइम्पॉर्टंट थिंग राईट. सो आय एम इंटरेस्टेड इन हिअरिंग ऍक्च्युअल फॅक्ट सो स्टॉप बीटिंग अराउंड द बुश. मला खरं ऐकण्यामध्ये, सत्य परिस्थिती ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सो ज्या अनइम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या बोलणं या ठिकाणी काय करू? थांबव, असं आपल्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 3 आपल्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. बीटिंग अराउंड द बुश हे या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे करेक्ट मिनिंग. सेंटेन्स मध्ये आपल्या ठिकाणी याचा युज करायचा आहे बघा. प्लीज डोंट बीट अराउंड द बुश, जस्ट लेट मी नो एक्झॅक्टली व्हॉट टू डू प्लीज. ओके, या वाक्याचा अर्थ काय होतो? प्लीज डोंट बीट अराउंड द बुश, वायफळ गप्पा मारू नको. ओके, आपण म्हणतो ना मराठी भाषेमध्ये वायफळ गप्पा मारणे, म्हणजे
अनावश्यक गप्पा मारणे या अर्थाने, प्लीज डोंट बीट अराउंड द बुश, वायफळ गप्पा मारणे सोडा, जस्ट लेट मी नो एक्झॅक्टली व्हॉट टू डू. ओके, सो एक्झॅक्टली सध्या काय करायचं तेवढंच मला या ठिकाणी सांगा, राईट. या अर्थाने जे अनावश्यक गोष्टी आहे त्या अनावश्यक गोष्टी बोलणे थांबवणे यासाठी बीट अराउंड द बीट बुश ही इडियम इंग्रजी भाषेमध्ये वापरली जाते. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 9 बघा, सेकंड लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा. क्वेश्चन नंबर 9, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली आहे. ओके, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स, ही वॉज सेंटेन्सेड टू लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर किलिंग हिज वाईफ. ही वॉज सेंटेन्सेड टू लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर किलिंग हिज वाईफ. थोडक्यात किलिंग हिज वाईफ, किलिंग ऑफ ओन वाईफ. मी मगाशीच बोललो की आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी प्रश्न विचारले जातात. ओके, थोडक्यात काय, किलिंग ऑफ ओन्स वाईफ, स्वतःच्या पत्नीची हत्या करणे, पत्नी हत्या, याला काय म्हणता येईल, पत्नीची हत्या करणे, याच्यासाठी कोणता वर्ड आहे, मर्डर ऑफ वाईफ, मर्डर ऑफ वाईफ. मर्डर ऑफ वाईफ. होमिसाइड येणार का? नाही मित्रांनो, होमिसाइड आपल्याला ठिकाणी वापरता येत नाही. मर्डर ऑफ ऑर किलिंग ऑफ मॅन. ओके, होमिसाइड म्हणजे मानववंश हत्या आपण या ठिकाणी बऱ्याच वेळा घेतलेलं आहे, हे पण येणार नाही. फिलिसाइड मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय की किलिंग ऑफ ओन सन ऑर डॉटर, सन ऑर डॉटर, स्वतःच्या मुलीची किंवा मुलाची हत्या करणे, याच्यासाठी फिलिसाइड हा वर्ड या ठिकाणी वापरला जातो. काय म्हणता येईल आपल्याला, स्वतःच्या मुलाची किंवा मुलीची हत्या करणे याला फिलिसाइड वापरला जातो. मॅट्रिसाइड तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे, मातृहत्या, किलिंग ऑफ ओन मदर, किलिंग ऑफ ओन मदर, स्वतःच्या आईची हत्या करणे याच्यासाठी मॅट्रिसाइड आहे. मग राहतो कोणता, पर्याय क्रमांक 3, अनऑक्सरोसाइट. ऑक्सरोसाइटचा अर्थ होतो स्वतःच्या पत्नीची हत्या करणे, मर्डर ऑफ वाईफ, मर्डर ऑफ वाईफ, राईट. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचा आहे. युक्सोरीसाइटचा अर्थ होतो मर्डर ऑफ वाईफ, राईट. सगळ्यांच्या लक्षात येत आहे का? ओके, या अतिशय महत्वाचे शब्द आहे मित्रांनो, वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी आपल्याला हे परीक्षांमध्ये विचारले जातात, त्यामुळे महत्वाचं आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न घेऊया, आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न परत एकदा पॅरा जंबल स्वरूपाचा आहे. सेंटेन्स आहे पी क्यू आर एस आणि ते क्रमाने आपल्याला लावायचे आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण सिलेक्ट करणार, तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार, चारही ऑप्शन रीड करा आणि या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्याला पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करावा लागेल. पी मध्ये सुरुवातीचा जो वर्ड आहे मे बी तो दॅट असायला पाहिजे. थोडस प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो बुक मध्ये, कदाचित हा दॅट असायला पाहिजे. ओके, दॅट इज वाय द चिलिका वी सी द लार्जेस्ट कॉन्ग्रिगेशन ऑफ मायग्रेटरी बर्ड्स इन एशिया. चिलिका इज मोसिएक ऑफ हॅबिटेट्स. ऍट एनी पॉइंट इन टाइम यू विल गेट फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर अँड सी वॉटर इन द लेक इन डिफरंट रिजन. दिस इज द रिजन हॅबिटेट अवेलेबिलिटी इज क्वाईट वाईड हियर. कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार, ओके. चला, ऑप्शन क्रमांक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल, पर्याय क्रमांक 1.
QRSP हे आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. चिलिका इज मोएस्टिक हॅबिटेट्स. चिलिका या हॅबिटेट्स बद्दल या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो सुरुवातीला चिलिका वापरावं लागेल. चिलिका इज मोएस्टिक हॅबिटेट्स. ऍट एनी पॉइंट इन टाइम यू विल गेट फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर अँड सी वॉटर इन द लेक इन डिफरंट रिजन. म्हणजे चिलिका हे जे हॅबिटेट आहे यातल्या डिफरंट रिजन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर आणि सी वॉटर त्या ठिकाणी मिळेल. दिस इज द रिझन हॅबिटेट अवेलेबिलिटी इज क्वाईट वाईड हिअर. आणि त्यामागचं कारण हेच आहे जे आपल्याला चिलिका हे मोएस्टिक हॅबिटेट का आहे हे या ठिकाणी आर मध्येच आपल्याला इथे दिलेलं आहे. आणि त्यामुळे शेवटचा ऑप्शन क्रमांक पी आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. राईट. सो आय होप तुम्हाला आजच्या सेशन मधले प्रश्न मित्रांनो समजले असतील. तर आपण या ठिकाणी थांबूया. उर्वरित जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी कंटिन्यू करूया. सगळ्यांच्या लक्षात आले असतील प्रश्न तर या ठिकाणी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आजच्या सेशनचे प्रश्न कसे वाटले, प्रश्न जर तुम्हाला अंडरस्टँडिंग होत असेल तर मित्रांनो तुमच्या कमेंट नक्कीच या ठिकाणी माझ्यासाठी पुढचा प्रश्न पुढचे लेक्चर घेण्यासाठी या ठिकाणी मोटिवेट ठरतील. ओके. आणि प्रश्न आवडले असतील तर आपल्या चॅनलची लिंक तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करा. ओके. परत भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू.